ना आपण हा धडा जो बघतोय तो कशाचा बघतोय, तर इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय, तर विद्युत धारेचे परिणाम. आता विद्युत धारा कशा कशात प्रवाहित होते तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की टीव्ही, लाईट, फ्रीज, अगदी तुमचा जो मोबाईल फोन आहे तोही इलेक्ट्रिकच आहे असं म्हणता येईल. तर मग ह्या सगळ्यांमध्ये जी विद्युत धारा वाहते तिच्या सोबत जर कोणत्या गोष्टी आल्या तर त्यांचा काही वेगळा परिणाम होऊ शकतो का? जसं आता बघा, एखादं मॅग्नेट म्हणजे चुंबक जर तुमच्याकडे असेल तर ते चुंबक कुठल्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू शेजारी न्यायचं नाही असं सांगतात मोठे लोक. तुम्ही कधी त्यांना विचारलं ना की का बरं असं, तर मग ते एकच उत्तर देतात की ती गोष्ट खराब होईल त्यामुळे त्याच्याजवळ नेऊ नकोस. मग आता त्याच्यात नक्की काय होतं हे सगळं सांगणारा आपल्या धड्याचा पुढचा भाग आहे. आता आपण इथे दोन छोटे छोटे सोपे प्रयोग बघूयात. शिक्षकांच्या मदतीने किंवा कोणत्याही मोठ्या व्यक्तीच्या मदतीने जर हे प्रयोग करता आले तर करून बघा, त्याने तुम्हाला जास्त गोष्टी कळतील. त्याच्या आधी आपण नक्की काय आहे ते समजून घेऊ. पहिला प्रयोग काय आहे, हे इलेक्ट्रिक सर्किट आहे. इलेक्ट्रिक सर्किट म्हणजे काय, विद्युत परिपथ. हे जे विद्युत परिपथ आहे याच्या शेजारी आपण काय ठेवली आहे, चुंबक सूची म्हणजे मॅग्नेटिक नीडल. मॅग्नेटिक नीडल शक्यतो कुठे तुम्हाला सापडतील किंवा कशा असतात, तर त्यात नॉर्थ साऊथ म्हणजे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव हे दोन्ही दाखवणारे त्या मॅग्नेटिक नीडल्स असतात, किंवा चुंबक सूची म्हणा. ही काय आहे, कळ, म्हणजे जसं फॅन लावायचं तर फॅनचं बटन दाबावं लागतं, तसंच जर तुम्हाला विद्युत परिपथ बघायचं असेल किंवा त्याच्यात विद्युत प्रवाह प्रवाहित करायचा असेल तर मग ही कळ दाबावी लागेल. आत्ता ही कळ इथं दाबलेली नाहीये, त्यामुळे विद्युत परिपथामध्ये करंट असेल का, विद्युत प्रवाह असेल का, तर नाही. जेव्हा आपण ही कळ दाबू, आता मी इथं कळ बंद केली, तेव्हा तिथे काय सुरू झाला, तिथे करंट फ्लो होतोय म्हणजे विद्युत प्रवाह प्रवाहित होतोय. मग आता जेव्हा विद्युत प्रवाह प्रवाहित व्हायला लागला तेव्हा काय होतं, ही जी चुंबक सूची आहे ना ती हलायला लागते, ती डिफ्लेक्ट व्हायला लागते. हे असं का झालं, ह्याच्या मागे कारण आहे. आता आपण दुसराही प्रयोग बघूया. ह्याच्यामध्ये काय आहे, सेम विद्युत परिपथ आहे, सेम आहे इलेक्ट्रिक सर्किट, पण थोडासा बदल आहे. कुठला बदल आहे, तर हा जो रेझिस्टर आहे म्हणजे विद्युत रोध आणि हा अॅमिटर म्हणजे जो विद्युत धारा मोजणारं जे यंत्र असतं ते अॅमिटर, असे दोन्ही लावलेले आहेत. त्यानंतर हे काय, घट म्हणजे बॅटरी, ती आधीच्याही ह्याच्यात होती, आधीच्याही सर्किटमध्ये होती आणि नंतरच्याही सर्किटमध्ये. आणि आता सगळ्यात महत्वाचा भाग या सर्किटमधला काय आहे, तर हा पुठ्ठा आणि ही जाड तार. सेम आहे, जेव्हा ही कळ, ही काय आहे, कळ, ही कळ जेव्हा तुम्ही बंद कराल तेव्हा काय होईल, करंट फ्लो होईल म्हणजे विद्युत प्रवाह होईल. जेव्हा तो विद्युत ह्या परिपथातून प्रवाहित होईल तेव्हा तो पहिल्यांदा अॅमिटरमधून जाईल, मग रेझिस्टन्समधनं जाईल आणि मग तो येईल जाड तारेत आणि पुठ्ठ्यात. आता प्रयोगामध्ये करायचं काय आहे, प्रयोगामध्ये आपल्याला ह्या पुठ्ठ्यावर एक मॅग्नेटिक नीडल म्हणजे चुंबकीय सूची ठेवायची. जोपर्यंत ही कळ बंद करणार नाही तोपर्यंत ती आहे तशीच राहणार. पण जर तुम्ही ही कळ बंद केली तर ती काय व्हायला लागेल, हलायला सुरुवात करेल. असं का झालं, ह्याचं कारण असं आहे, दोन्ही परिपथांमध्ये आपण बघितलं की जेव्हा चुंबकीय चुंबक सूची ठेवतो, मॅग्नेटिक नीडल ठेवतो, तेव्हा करंटमुळे त्याच्या शेजारी म्हणजे विद्युत धारेमुळे त्याच्या शेजारी चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं म्हणजे मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. तर त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये कोणताही मॅग्नेटिक गोष्ट आली म्हणजे त्या चुंबकीय क्षेत्रामध्ये कोणतीही गोष्ट आली ज्याच्यात मॅग्नेटिक प्रॉपर्टीज आहेत म्हणजे चुंबकीय जी कुठली लक्षणं असतील ती जर त्याच्यात असतील तर त्याच्यावर ते अफेक्ट होतं, त्याचा परिणाम त्या गोष्टीवर होतो. म्हणजेच काय, प्रयोगाचं तात्पर्य एवढंच की कोणत्याही विद्युत परिपथा शेजारी जर तुम्ही कुठलीही चुंबकीय वस्तू नेली तर त्या चुंबकीय वस्तूवर त्याचा परिणाम होतो. याचं कारण काय, तर तो जो वाहणारा प्रवाह असतो तो आपल्या शेजारी चुंबकीय क्षेत्र निर्माण करतो. आणि आता मग त्याचा परिणाम काय, त्याचे उपयोग काय, तर अगदी छोट्या गोष्टी आहेत. जेव्हा आहे ना हा करंट असा जातोय, घड्याळ कसं चालतं, त्याच्या उलट्या दिशेने आत्ता चालतोय, तेव्हा ही सूची अशी डिफ्लेक्ट होत असेल. पण ह्याच्या उलट म्हणजे आता बघा, आता जर ह्या
परिपथामध्ये करंट असा जाऊ लागला. मगाशी कसा जात होता? घड्याळाच्या उलट्या दिशेने. आता घड्याळाच्या दिशेने जाऊ लागला तर चुंबकीय सूचीचं जे काही हालचाल होती, तिचं जे डिफ्लेक्शन होतं ते पूर्णतः बदललं आणि उलट झालं. तसंच इकडे बघू, ह्याच्यामध्ये काय, आपण एकच चुंबकीय सूची ठेवली आहे. आपण ह्याच्यात जर अनेक ठेवल्या तर आहे ना, प्रत्येक सूची वेगळं वेगळं डिफ्लेक्शन दाखवते. म्हणजे प्रत्येक चुंबकीय सूचीतली जी सुई असते ती एकसारखी हालत नाही. कुठली सुई आडवी हालत असेल, कुठली सुई तिरकी, कुठली सुई उभी. हा प्रयोग जेव्हा तुम्ही घरी करून बघाल किंवा शाळेत करून बघाल तेव्हा तुम्हाला ते नीट जाणवेल. मग हे असं का होतं? तर जेव्हा ही तार जी असते त्याच्यातून विद्युत प्रवाह किंवा विद्युत धारा जाते, प्रवाहित होते, तेव्हा जो विद्युत धारेचं माप असतं किंवा विद्युत धारा असते ती कमी जास्त प्रमाणात जाते. तसंच जर तुम्ही हे बघितलं की याच ठिकाणी या पुठ्ठ्यावर तुम्ही खूप सारा लोखंडाचा कीस टाकला आणि मग विद्युत प्रवाह जायला लागला, तो लोखंडाचा कीस ह्याच्या भोवती असा गोल गोल जमा होतो. हे काय आहेत? समकेंद्री वर्तुळ. हे साधं वर्तुळ आहे आणि ह्याचं केंद्र काय आहे? हे आहे, हे सर्कल आहे आणि त्याचं सेंटर एक आहे. तर ह्याच्यात अजून एक सर्कल काढलं, अजून एक सर्कल काढलं, त्या सगळ्यांचा सेंटर किंवा सगळ्यांचा बिंदू कसा आहे? सारखाच आहे, बरोबर. म्हणून त्यांना समकेंद्री म्हणतात. आता ह्या सगळ्या वर्तुळांचा केंद्र म्हणजे काय? तर ती जाड तार आहे. त्या जाड तारेभोवती ते वर्तुळ तयार होतात. कशाची? तर लोखंडाच्या किसाची. ह्याच्यामध्ये जेव्हा तार किंवा या पूर्ण परिपथातून जो विद्युत धारेचा प्रवाह असेल तो जेवढा तुम्ही कमी जास्त कराल तेवढ्यात यात बदल दिसतो. आणि जेवढ्या जवळ तुम्ही त्याच्या जाल, जेवढ्या जवळ चुंबकीय गोष्ट म्हणजे आता लोखंड असू दे किंवा चुंबक सूची असू दे, ती जेवढी जवळ न्याल तेवढं ते मॅग्नेटिक फील्ड म्हणजे ते जे चुंबकीय क्षेत्र आहे ते स्ट्रॉंग होतं, मजबूत होतं. आणि जसं तुम्ही त्याच्यापासून वेगळे व्हाल, बाजूला जाल, लांब जाल, तसं ते विरळ होत जातं. पृथ्वी बघा, पृथ्वीमध्ये तुम्ही वर वर जायला लागलात तर जेवढ्या पृथ्वीच्या जवळ असतं तेवढं ऑक्सिजन जास्त असतं. पण तुम्ही खूप वर गेले, स्पेसमध्ये गेले, असतं का? ऑक्सिजन तिथे नसतं. तसंच कोणत्याही विद्युत वाहकाच्या शेजारी मॅग्नेटिक फील्ड म्हणजे चुंबकीय क्षेत्र हे जास्त प्रमाणात असतं आणि लांब गेल्यावर ते विरळ होत जातं.